नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो सी आर पी एफ म्हणजेच सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स दोन हजार तेवीसच्या भरतीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत तर हाच ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला सी आर पी एफ म्हणजेच सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे ते या वेबसाईटला येऊन जाल इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला रजिस्टर आणि लॉग इन असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांना लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन नसेल केलं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कसे करायचं आहे याचा आपला ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही लॉग इन पेजला जे आहे ते तुम्ही येऊन जाल इथे आल्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड जो आला असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि टाकून झाल्यानंतर खालील तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसाचा तसा खालील बॉक्समध्ये व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे आणि कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली एक लॉग इनचा बटन दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा तुमचा डॅशबोर्ड जो आहे तो येऊन जाईल इथे तुम्हाला नोट आहे इथे तुम्हाला क्लोज करून घ्यायचा आहे आणि डॅशबोर्डला आल्यानंतर गो टू ॲप्लिकेशन असं तुम्हाला ॲप एक ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो इथे लोडिंग जे आहे ते पेज होत आहे लोडिंग झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल जे आहे ती ओपन होईल इथे तुम्हाला क्लोज जे आहे ते इंट्रक्शन करून घ्यायचं आहे इथे इंट्रक्शन कर क्लोज करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता सी आर पी एफ ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्याला भरायला ओपन झालेला आहे इथे इंट्रक्शन आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचे आहेत आणि रीड करून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला चार स्टेप ज्या आहेत त्या चार स्टेपमध्ये आपला फॉर्म जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे ज्यामध्ये पहिली स्टेप आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स जे आहेत ते आपल्याला सेकंड स्टेपमध्ये भरायचं आहे थर्ड स्टेपमध्ये क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जे आहे ते आपल्याला भरायचं आहे त्याच्यानंतर लास्ट स्टेपमध्ये आपल्याला डॉक्युमेंट आणि पेमेंट असे चार स्टेप आपल्याला जे आहेत ते कंप्लीट करून आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे इथे पहिल्या स्टेपमध्ये जे आहे ते तुम्हाला पोस्ट अप्लाय डिटेल्स जे आहेत त्या भरायच्या आहेत पोस्ट अप्लाय डिटेल्समध्ये जे आहेत ते ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो तुमचा असणार आहे त्याच्यानंतर पोस्ट नेम तुमचं कोणता आहे तो असणार आहे त्याच्यासमोर तुम्हाला पोस्ट कोड जो आहे तो तुमचा असणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला जनरल तुम्ही मेल आहात का फिमेल आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे इथे जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी कॅलेंडरचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून तुम्ही जन्मतारीख सिलेक्ट करू शकता इथे त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता तुमचे किती वर्ष किती महिने आणि किती दिवस झालेले आहेत ते तुम्हाला इथे समोर येऊन जाईल त्याच्यानंतर खाली तुम्हाला नॅशनॅलिटी ती जी आहे त्याला तुम्हाला टिकबॉक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला रिजर्वेशन कॅटेगरी म्हणजे तुमची कोणती कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली पर्सनल डिटेल्स जे आहेत त्या भरायला सांगेल त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फुल नेम म्हणजे तुमचं नेम जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे फादर नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव जे आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचे मदर नेम म्हणजे तुमचे आईचे नाव जे आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर हे तिघं गोष्टी बरोबर आहेत का एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे ते चेक करून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक्झामचे जे आहेत ते प्रेफरन्स जे आहेत ते द्यायला विचारलेलं आहे इथे तुम्ही प्रथमता स्टेट म्हणजे तुमचं महाराष्ट्र राज्य जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या तुमचं जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिटी म्हणजे कोणत्या सेंटरला एक्झाम द्यायची आहे ते सेंटर जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर सेकंड नंबरला पण आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत ते पण तसेच प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सिटी जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रेफरन्स नंबर जो तुम्माला तुम्माला तीन जो आहे तो तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सिटी जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे इथे मी नाशिक ठाणे आणि पुणे असे तीन सिटी जे आहेत ते सिलेक्ट करून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या सिटी वाटतील त्या तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एक मॅन म्हणजे तुम्ही इथे मॅन जे आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही जर मॅन असाल तर तुम्हाला एस या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सर्व्हिसची डिटेल्स जे आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व भरून घ्यायचे आहे आणि जर तुम्ही मॅन नसाल तर तुम्हाला नो ऑप्शनला जे आहे ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली येऊन ॲडिशनल डिटेल्स जे आहे ते भरायला सांगेल ॲडिशनल डिटेल्स भरण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्ही गव्हर्मेंट एम्प्लॉय म्हणजे सर्व्हिस करत आहात का तर करत असाल तर यस ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि तुमची माहिती जी आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि जर नसाल तर तुम्हाला नो ऑप्शनला जे आहे ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे गुजरातमध्ये एकोणावीसशे चौऱ्याऐंशीच्या दंगलीत किंवा दोन हजार दोनच्या जातीय दंगलीत मारलेल्या गेलेल्या पीडितांवर अवलंबून आहात का असं ऑप्शन जो आहे तो, तो तुम्हाला विचारण्यात आलेला आहे जर तुम्ही असाल तर यस ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि नसाल तर नो ऑप्शन जो आहे तो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली दोन ऑप्शन देईल सेव्ह आणि सेव्ह नेक्स्ट तर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा जो आहे तो इथे सक्सेसफुली सेव्ह होईल त्यानंतर आपली पहिली स्टेप जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि आपला आपल्याला दुसरी स्टेप जी आहे ती कम्प्लीट करायची आहे तर दुसरी स्टेपमध्ये तुम्हाला करस्पॉन्ड ॲड्रेस जो आहे तो विचारण्यात आलेला आहे तर इथे तुम्हाला करस्पॉन्ड ॲड्रेस तुमचा कसा आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे घर भरून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला पुढे कंट्री त्याच्यानंतर स्टेट जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा पिनकोड जो आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली विचारण्यात आलेला आहे ती परमानंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमची माहिती जी आहे ती ॲटोमॅटिकली इथे येऊन जाईल आणि जर चेंज असेल तर तुम्हाला नो ऑप्शनला क्लिक करायचा आहे आणि तुमचा परमानंट ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे माझा इथे सेम आहे म्हणून मी यस या ऑप्शनला क्लिक करून घेतो आहे आणि त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनला जे आहे ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा डाटा जो आहे तो इथं सक्सेसफुली सेव्ह होईल त्याच्यानंतर आपल्या दोन स्टेप जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आता आपल्याला तिसरी स्टेप जी आहे ती कम्प्लीट करायची आहे तिसरी स्टेप कंप्लीट करण्यासाठी इथे तुम्ही खाली यायचं आहे आणि इथे बघू शकता इथे तुम्हाला दहावीची डिटेल्स जी आहे ती तुम्हाला प्रथमतः विचारण्यात आलेलं आहे दहावीच्या डिटेलमध्ये प्रथमतः आपल्याला बोर्ड म्हणजे आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो होता तो इथे बोर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी पास आऊट झालात ते तुम्हाला वर्षे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट नेम म्हणजे तुमच्या शाळेचे जे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे विचारण्यात आलेलं आहे सब्जेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला दहावीले एकूण टोटल किती विषय होते ते सर्व इथे तुम्हाला मिळून ते सब्जेक्टचे नाव जे आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे ते टाकून झाल्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला टक्केवारीमध्ये होते की ग्रेड होते की सी जी पी ए होते ते जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला मार्क्स ऑप्टेन म्हणजे तुम्हाला एकूण किती मार्क्स जे आहेत ते पडले आहेत ते तुम्हाला इथे मार्क्स भरून घ्यायचे आहेत ते भरून झाल्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम मार्क म्हणजे तुम्हाला कितीपैकी होते तो ऑप्शन जे आहे ते तुम्हाला मार्क्स भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमची टक्केवारी जी आहे ती इथे ऑटोमॅटिकली जी आहे ती येऊन जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे बारावीची डिटेल्स जे आहे ते तुम्हाला भरायला सांगेल बारावीची डिटेल भरण्यासाठी इथे तुम्हाला बोर्ड बोर्ड नेम म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतात ते तुम्हाला जे आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचं कॉलेज किंवा शाळा जी तुमची असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला कोणता पॅटर्न जो होता म्हणजे टक्केवारी किंवा सी जी पी ए किंवा ग्रेड आणि मार्क्स असा ऑप्शन जो असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मार्क किती पडालेले आहेत ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कितीपैकी होता ते तुम्हाला मार्क्स जे आहेत ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमची टक्केवारी जी आहे ती इथे खाली बॉक्समध्ये क्लिक केल्यावर ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढच्या पेजला जे आहे ते तुम्हाला येऊन जायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीन स्टेप ज्या आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला लास्ट स्टेप कम्प्लीट करायची आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट आणि आपल्याला पेमेंट जे आहे ते करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं फोटो त्याच्यानंतर सिग्नेचर त्याच्यानंतर मार्कशीट दहावीचं बारावीचं आणि कास्ट सर्टिफिकेट असे एकूण टोटल पाच डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला लागणार आहेत तर फोटो अपलोड करण्यासाठी इकडे क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनला जे आहे ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथं अपलोड करायच्या ऑप्शनला जे आहे ती तुम्ही येऊन जाल इथे ब्राउजर टू अपलोड या ऑप्शनला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो ज्या फाईलमध्ये असेल ती फाईल तुम्हाला ओपन करून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुमचा फोटो इथे अपलोड होताना दिसेल फोटो अपलोड झाल्यानंतर इथे तुमचा फोटो व्यवस्थितपणे दिसतोय का व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे फोटो जो आहे तो आपल्याला पन्नास के बी ते शंभर बीच्या आतमध्ये जो आहे तो आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्लोज या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे क्लोज या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अपलोड फोटो जो आहे ती ग्रीन टिक जी आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि ब्राउजर तो अपलोड ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सिग्नेचर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि पुन्हा अप ओपन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुमची सिग्नेचर जे आहे ती इथे ओपन होताना दिसते का व्यवस्थितपणे चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर इथं क्लोज आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता तुमची सिग्नेचर जी आहे ती अपलोड झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे दहावीचं मार्कशीट जे आहे ते, है। ते अपलोड करायचं आहे दहावीचं मार्कशीट पण त्याचप्रमाणे जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथे तुमचं मार्कशीट जे आहे ते अपलोड होताना दिसेल अपलोड झालेलं आहे का व्यवस्थित चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर इथे आपलं दहावीचं मार्कशीट जे आहे ते अपलोड होऊन जाईल तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता त्याच्यानंतर बारावीचं मार्कशीट जे आहे ते पण आपल्याला इथे अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर इथे ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथे तुमचं व्यवस्थितपणे दिसतंय का चेक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर आपले चार डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड झालेले आहेत त्याच्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी ब्राऊझर टू अपलोड या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे मार्कशीट आणि कास्ट सर्टिफिकेट यांची फाईलची साईज जी आहे ती तुम्हाला शंभर के बी ते एक एम बीच्या आतमध्ये जे आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर क्लोज करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला व्यवस्थितपणे बघून घ्यायचे आहेत तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत का त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इकडे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेले आहे ते तुम्हाला डिक्लेरेशन इथे टिकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे आय ॲग्रीपर्यंत टिक केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिला जाईल तो कॅप्चा तुम्हाला जसा ज तसा खालील बॉक्समध्ये व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे जसं की बॅक प्रिव्ह आणि सबमिट तर तुम्ही डायरेक्टली पण सबमिट करू शकता किंवा तुम्ही प्रिव्यू ऑप्शन घेऊन तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही चेक करू शकता मी तुम्हाला सजेशन करेन की पहिल्यांदा प्रिव्यू ऑप्शनला क्लिक करून घ्या प्री ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितपणे येऊन जाईल सर्व माहिती बरोबर भरलेली आहे का ती तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करायची आहे आणि चेक करून झाल्यानंतर तुम्हाला खाली इथे ओकेचा ऑप्शन दिसेल याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ओके okay, या ऑप्शनला क्लिक के केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक मेसेज येईल इथे तुम्ही बघू शकता याला तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला व्ह्यू जे ऑप्शन दिसतील यांना सर्वांना तुम्हाला ओपन करून बघायचं आहे म्हणजे आपले डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड झालेले आहेत की नाही ते तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे इथे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते व्यू करून तुम्हाला ओपन करून बघून घ्यायचे आहेत इथे सर्व डॉक्युमेंट बघून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल की आपला फोटो जो आहे तो आपण ओपन करून बघितलं नाही तर तो पण आपण इथे ओपन करून बघूया इथे फोटो आपला व्यवस्थित झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचा आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आय ॲग्रीचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली इथे सबमिट होऊन जाईल तुम्ही बघू शकता तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितपणे सबमिट झालेला आहे की नाही तो त्याच्यानंतर तुम्हाला इथे वरती प्रिंटचं ऑप्शन दिसेल याला क्लिक करून तुम्ही प्रिंट जे आहे ती तुम्ही काढू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल ऐकूनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद